नमस्कार, मी नागेश पुन्हा एकदा स्वागत करतो स्टार अप न्यूजमध्ये. सध्या कोरोनामुळे पूर्ण जग सध्या एक वेगळी लढाई लढत आहे आणि त्यामध्येच भारतसुद्धा आपल्या सोशल डिस्टन्सिंग लॉकडाऊनमुळे आजचा हा 13वा दिवस आहे. त्याच 13व्या दिवसाच्या म्हणजे जिथे पोट म्हणजे हातमजुरीवर जे लोकं काम आपले करत होते किंवा जे लोकं सध्या रस्त्याने पलायन करत आहे अशासाठी ते एक केंद्रबिंदू बनलं आहे, ते बुट्टेपुरीचा मेट्रो स्क्वेअर. या मेट्रो स्क्वेअरमध्ये कर्मयोगी फाउंडेशनमार्फत पंकज ठाकरे यांची टीम इथे रस्त्याने जाणारे लोकं असो, व्यक्ती असो किंवा जे गरजू आहे त्यांना अन्नदान करून, त्यांना भोजनदान करून आपलं एक जे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे सांगितलं आहे त्याप्रमाणे करण्याचा एक प्रयत्न ते करतात. बातचीत करूया काय आपला उद्देश, म्हणजे उद्देश आहे या सर्व गोष्टी. कर्मयोगी फाउंडेशन बोलते नंतर कर्तव्य ह्या तत्वावर नेहमी कार्य करत आहे आणि आज तुम्हाला माहितच आहे की ह्या कोरोना विषाणूने जेव्हा मानवावर अटॅक घेतलेला आहे आणि मग आपण जर मानव तर माणसाशी माणसाने माणसासम व्हावे हीच आमची शिकवण आहे. माणसाची माणूसची जपण्याचं काम करतो आम्ही, काही काही मोठं काम करत नाही आहोत. गाडगे महाराजांची विचारसरणी, तुकडोजी महाराजांची विचारसरणी, ती विचारसरणी फक्त आम्ही जपण्याचं कार्य करत आहोत. गाडगे महाराजांनी सांगितलं आहे भुकेले यांना अन्न द्या, त्यांना ताण लागलं त्यांना पाणी द्या, गोरगरीब पाणी शिक्षण करा, त्यातूनच हा आमचा गोटा ठेवा. आम्ही तर ह्या राष्ट्रसंतांची नकाची बरोबरी करू शकत नाही. त्यातूनच आम्ही असं ठरवलं की आपल्या बुट्टीपुरीतही बुट्टीपुरी म्हणजे अशाकडची सर्वात मोठी एम आय डी सी आहे आणि ह्या एम आय डी सीतून दुरून दुरून आलेले लोक राहतात. परराज्यातले लोक आहे, आमच्या महाराष्ट्रातले लोक आहे, पण एकाएकी लॉकडाऊन झालं आणि अशा या परिस्थितीत लोक काय करणार. मग त्यामुळे आम्ही ठरवलं की माणसातली माणुसकी जपण्याचं काम आपण करायचं. आणि असं म्हणतात की जिथे देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते, जिथे माणुसकी शिकवण असते तिथे माणसाची कमी नसते. भाषा गोड असली तर माणसं तुटत नाही आणि डोकं शांत असलं तर निर्णय चुकत नाही. म्हणूनच हा आमचा एवढा मोठा कर्मयोगी परिवार आम्ही जुळलेला आहे, जो निष्ठेने कार्य करत आहे की आज आम्ही पाहतो की मोठमोठे धनदांडगे जे घराच्या बाहेर पडत नाही त्याही परिस्थितीत आमचे लोक आपल्या जीवाची पर्वा न करता आज गोरगरिबांना जेवण देतात. आणि ते जेवणही आम्ही अशा पद्धतीने देतो की जे आमची महाराष्ट्राची परंपरा आहे, म्हणजे टोटल महाराष्ट्र वरण भात पोळी भाजी मिष्टान्न शेव आचार कांदा पापड हे सर्व आम्ही ठेवलेलं आहे की द्यायचं तर कोणाला एकदम चांगलं द्यायचं तर नाही तर द्यायचंच नाही. आम्ही जे खातो ना ते दुसऱ्याला द्यायचं अशी ही आमची परंपरा आहे आणि आम्ही ठरवलं की अविरत जेथपर्यंत आमच्या देशावर संकट आहे, आमच्या मानवावर संकट आहे, तेथपर्यंत कर्मयोगी फाउंडेशन मानवाची सेवा अविरत करत राहील. कर्मयोगी फाउंडेशन मार्फत आपण आतापर्यंत म्हणजे किती लोकांना कशाप्रकारे मदत केली. पिछले 22 मार्च से ये कार्यक्रम हमारा गरजूमंदों के लिए भोजन दान का कार्यक्रम चल रहा है और प्रत्येक दिन शुरुआत में लगभग 100-125 से शुरू होते हुए ये आज का कार्यक्रम हमारा 125 के आसपास पहुंच गया है और भविष्य में मुझे लगता है कि 200-300 तक का के लोगों तक हम ये भोजन दान की सुविधा जो है उन तक पहुँचाएँगे. और हमें जो सपोर्ट मिल रहा है यहाँ के लोगों का प्रधान साहब का, बाकी नगरवासियों का, प्रतिष्ठित लोगों का, ऐसे सभी लोगों का सहयोग के लिए मैं उनका धन्यवाद करता हूँ. और कर्मयोगी फाउंडेशन की टीम और कर्मयोगी फाउंडेशन के हमारे संस्थापक अध्यक्ष पंकज जी ठाकरे जिनकी सोच ऐसी है कि हर गरीब और ज़रूरतमंदों तक हम अपनी सेवा प्रदान कर सकें और ये कार्य हमारा अविरल चलता रहेगा. जब तक कि ये संकट हमारे देश में है तब तक कि हम इस तरह की सेवा प्रदान करते रहेंगे. अपन कर्मयोगी फाउंडेशन से हा जो उपक्रम है ये अपन आता जेवला अपने का मजे कर्मयोगी फाउंडेशन बदल का मनना है अपना. हाँ, विषय असा है का ऐकण्यात होतो पण आज मी प्रत्यक्ष जेव्हा मी इथलं जेवण अनुभवलं आणि तुम्ही जे सेवाभावी आपल्या ज्या मिशनमधून जे लोकसेवा जनसेवा जर करत आहात तो मला इतका आनंद झाला का मला ही खरी राष्ट्रभक्ती तुमची आज दिसायला आलो आणि दिसून राहिलं हा अनुभव मी प्रत्यक्ष घेतला. मी तुम्हाला माझ्याकडनं लाख शुभेच्छा देतो आणि हे कार्य तुम्ही कदाचित मला तरी असं वाटते का बुट्टीपुरीमध्ये ही पहिली तुमची मिशन असेल का ज्या मिशनच्या माध्यमातून तुम्ही जे लोकसेवा करत आहात आणि त्या तुम्ही धन्यवादाचे पात्र आहात, मला एवढंच म्हणायचं आहे. सर्वात पहिले तर कर्मयोगी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांना, बुट्टीपुरीच्या सर्व जनतेकडून खूप खूप धन्यवाद की अशा परिस्थितीत ते जे खूप त्रासलेले लोक आहे ज्यांना काहीच पर्याय नाही त्यांच्यासाठी सुंदर जेवण
त्याच्यामध्ये भात, पोळी, भाजी, बुंदी, मठ्ठा हे सर्व जेवण घरासारखं जेवण जर देत असेल तर हे खूप पुण्याचं काम आहे. आज खरोखर याची आवश्यकता आहे. जे लोक आपलं घर दार सोडून या आपल्या बुटीबुरी एम आय डी सीमध्ये पूर्ण देशातून लोक आलेले आहे आणि त्या देशातील लोकांना काहीच पर्याय नाही. ते पर्याय तुम्ही कर्मयोगी फाउंडेशनने जर चांगलं केलेलं आहे या तिथं आमच्याकडून खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि सर्वांना खूप आशीर्वाद. आमच्याकडून जेही मदत लागेल आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे. पंकज भाऊ आणि त्यांची पूर्ण टीम, राजीव भाऊ, आमच्या सर्वकडून तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आणि असंच तुम्ही चांगलं कार्य करा.